सबस्क्राइब करा ऑलवेज बी हेल्दी मराठी यूट्यूब चॅनल, त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. हॅलो एव्हरीवन, आपण या चॅनलमध्ये बरेचसे हेल्थ रिलेटेड व्हिडिओज पाहिले आहेत. निरोगी आरोग्यासाठी आवळा हा नियमित स्वरूपात आपण वापरला पाहिजे. आवळा हा व्हिटॅमिन सीने समृद्ध असतो. आवळा आपल्या ब्लड सेल्सला बूस्ट बनवण्यासाठी मदत करतो. आपण मोर आवळा किंवा आवळ्याचं लोणचं, त्याचबरोबर फेमस अशी आवळा कँडी खातो. याने डिहायड्रेशन होत नाही, त्यासोबतच आपली पचनक्रिया सुधारते. आवळ्यामध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फायबर इत्यादी अँटीऑक्सिडंट असतात. आवळा हा आपल्या केसांसाठी देखील फायदेशीर आहे. तो कसा ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगते. आवळा कच्चा सुक्का किंवा त्याचा रस देखील आपण पिऊ शकतो. गर्भवती महिलांनी आवळा खाल्ला तरी चालतो. जेव्हा डोहाळे लागतात तेव्हा काहीतरी आंबट खाण्याची इच्छा होते तेव्हा त्या महिला आवळा खाऊ शकतात. यामुळे प्रेग्नेन्सीमध्ये होणारा कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही. आवळा हा पित्तशामक, शक्तिवर्धक, निरोगी त्वचेसाठी उपयोगी असा आहे. तर आता आपण पाहूया आवळा खाण्यासाठी योग्य वेळ कोणती. तर नाश्त्यापूर्वी आपण आवळ्याचा रस पिऊ शकतो. आवळ्याचं लोणचं हे दुपारच्या जेवणासोबत आपण खाऊ शकतो. याने आपलं जेवण पचायला मदत होते. आवळ्याचे फायदे काय आहेत ते आपण पाहूयात. आवळा खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. वजन कमी करण्यासाठी आवळा फायदेशीर ठरतो. शुगरचे देखील पेशंट आवळा खाऊ शकतात. तर आता आपण पाहूया आवळा पावडर कशी वापरावी. आवळा पावडरमध्ये कॅलरी, फायबर, व्हिटॅमिन बी, B3, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस असे बहुतांश गुणधर्म असतात. अशा या बहुगुणी पावडरमुळे केसांना व त्वचेला चांगला फायदा मिळतो. आवळा हा तुमच्या केसांची काळजी घेणारा बेस्ट आहे. केसांच्या वाढीसाठी हवे असणारे सर्व घटक यामध्ये असतात. आपण केसांसाठी आमला ऑइल वापरतो. आमला ऑइलमध्ये केस सिल्की, शायनी व काळेबोर होतात. पण आवळा पावडर आपण कधी व कशी वापरावी याबद्दल डिटेल माहिती आपण घेऊया. तुमचं एक्स्ट्रा फॅट असेल तर आवळ्यामधील इथेनॉलिक तत्वामुळे चरबी कमी होते. त्यासाठी रेग्युलर कोमट पाण्यामध्ये आवळा पावडर घालून तुम्ही ते पाणी पिऊ शकता. याने तुमचं एक्स्ट्रा फॅट कमी होईल. आवळ्याचे पांढरे आवळे व रान आवळे असे दोन प्रमुख प्रकार आहेत. आयुर्वेदामध्ये आवळ्याला श्रेष्ठ मानलं जातं. आवळ्याला आयुर्वेदात धात्री असं देखील म्हणतात. आवळा खाल्ल्याने शरीर शुद्ध होऊन आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. केसांच्या सर्व तक्रारींसाठी आवळ्याचं तेल आपण वापरू शकतो. त्यासोबतच आपल्याला पित्ताचा त्रास असेल तर मोर आवळा किंवा आवळा कँडी आपण आवड म्हणून खाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला जर कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तो देखील कमी होतो. आवळा हा चवीने तुरट व आंबट असला तरी तो क जीवनसत्वाने समृद्ध असतो. आवळ्यामध्ये च्यवनप्राश देखील आपण खाऊ शकतो. मी याआधीच्या व्हिडिओमध्ये च्यवनप्राश खाण्याचे फायदे सांगितले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. आता सध्या तरी उन्हाळा चालू आहे. आपण उन्हाळ्यात आवळ्याचे रसाचे सेवन केल्यास उन्हाचा त्रास होत नाही. त्यासोबतच आपल्या शरीराला थंडावा मिळतो. काही जणांना उन्हाळ्यात चक्कर येणे, मरगळणे असा त्रास होतो. त्यांनी जरूर आवळ्याचा रस पावा. यासाठी आवळ्याच्या बिया काढून त्या मिक्सरमध्ये त्याचा ज्यूस करून ते आपण पिऊ शकतो. ते छोटे छोटे आवळे असतात बघा, ते खायला तुरट व आंबट असतात. ते आपण आवडीने खातो. गर्भवती स्त्रियांना डोहाळे लागल्यावरती आवळा खावासा वाटतो तर त्यांनी आवळा जरूर खावा. याने गर्भावस्थेत आपले पचन चांगले होते व कॉन्स्टिपेशन होत नाही. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आवळा हा केसांसाठी फार महत्वाचा आहे. यासाठी आवळा पावडरमध्ये लिंबाचा रस व जरासं पाणी घालून त्याची पेस्ट केसांना लावा. याने तुमचे केस जर पांढरे असतील तर ते काळे होण्यास मदत होते. हा साधा सोपा घरगुती उपाय आहे. हा नक्की करून पहा आणि गूळ घालून केलेल्या आवळा कँडी आवर्जून खा. याने दात दुखी कमी होते. तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण खूप सारी माहिती पाहिली. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
कमेंट करा, त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.